नमस्कार, मी सुनील नाटेकर आणि आपण पाहत आहात लोक संदेश न्यूज। जत तालुक्यातील विवर्गी हद्दीत वाळूने भरलेला आयसर टेम्पो असल्याची माहिती मिळताच संकचे अपर तहसीलदार हनुमंत मेत्रे यांच्या पथकाने आयसर टेम्पो MH04BU6799 वाळूवरून नेत असताना पकडून कारवाई करण्यात आली। याबाबत अधिक माहिती अशी की विवर्गी हद्दीत गौण खनिज उत्खनन करून वाळूने भरलेला आयसर टेम्पो असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाल्याने संकचे अपर तहसीलदार हनुमंत मेत्रे यांच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली। ही कारवाई गुरुवारी दुपारी 2 दरम्यान महसूल विभागाचे कर्मचारी व संकचे अपर तहसीलदार यांच्या पथकाने धाड टाकली असता आयसर टेम्पो वाळूने भरलेला पकडण्यात आला। गाडी ड्रायव्हर गाडी लॉक करून घटनास्थळावरून पळून गेला आहे। आयसर टेम्पो जप्त करून तहसील कार्यालयात लावण्यात आला आहे। ही कारवाई संघाचे अपर तहसीलदार हनुमंत मेत्रे, कोतवाल चन्नाप्पा भोसले, दत्ता लेंगरे, चंद्रकांत दथरगी, विवर्गीचे पोलीस पाटील चौगले यांनी केली आहे। लोकसंदेश न्यूजसाठी जत प्रतिनिधी इब्राहिम शेख।